पोरगे काय करतात, कसला आवाज येत आहे एवढा, काय चाललं काय यांचं, हे काय चाललं तुमचा, ते काय करता, ते करता आंबे निवड, काय चाललं तुमचं, काय रे बोर झालं एकदम, चला मेलो ना मग करवंदा तरी काढूया, चला जाऊया, तू रे येतो, हा येतो ना, काय नवीन काय रेसिपी बनवूया रे, कोणाला करवंदा तो ज्यूस करूया, अजून कोणी पर्यंत बनवला नाही कोणी, नक्की हा चला, खय गावतली पण तिडा भरपूर गावतली, नक्की हा, खयच्या साठी जाऊया, खयच्यासाठी गावती जाऊया, आपल्याकडे भरपूर आहे, ह्या साठी नाही नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराजे। आज आता ही पोरं सांगतायत करवंद आणायला, आता जातोय करवंद आणायला, तर बघूया काय काय धमाल येते ती, जशी जशी धमाल येईल ती तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करीन, एन्जॉय करा। बघा चांडाळ चौकडी चालली आता करवंदा, खरोखर कोणाला आपण बघूया का रे सरबत करून, नक्की नक्की, चल लोकांक बघूया तर नवीन रेसिपी काढूया आणि खय आपले पैसे देतल, एक तर मजा येत नाही तर शिरा तरी घालू दोघांपैकी एक काहीतरी करू, हा आणि मंडळी खरोखर आम्ही बघतो आधी करून चव घेऊन बघूया नवीन रेसिपी, हा जर त्याच्यामध्ये सक्सेस झालं तर तुमका आम्ही दाखवते आणि त्याचा रिप्लाय पण देऊ की कशी लागली, काय गुणाल कशी लागली ह्या पण सांगू ना। नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे, जय शिवराय जय शंभूराजे। आता अजूनही राजापुरातच आहे, काल धामापूरचं तळं करून आलो आहे शूट, ते दाखवीनच, आणि आता ही जी धमाल आहे ही पोरं कुणाल आहे, हमन आहे, रुद्र आहे, त्याच्यानंतर यश आहे, गौरे आहे आमचा, तसे आम्ही सगळे आता चाललो आहे करवंदा काढायला। तर कुणालचं म्हणणं असं आहे की आपण काका नवीन रेसिपी बनवूया जेणेकरून जरा वेगळी मजा येईल, काही आतापर्यंत कोणी करवंदाचा ज्यूस बनवलेला नव्हता, तर करायचा प्रयत्न करतोय आम्ही, चांगला झाला तर ते आम्हाला आम्ही तुम्हाला सांगूच, ते आम्ही तुम्हाला सांगूच, एक तर चांगला तरी होईल नाही तर त्या ज्यूसवर आम्ही शिरा तरी घालू दोघांपैकी एक, तर आजचा ह्यो दिवस आमचा मालवणी डेज म्हणून आम्ही घोषित करतो, बरं ना कुणाल, आजचा डेज आपलं मालवणी डेज, हे बघा फुल एन्जॉय मालवणी डेज, तर जे जी काय धमाल आता पोरं करतील ते तुम्हाला दाखवतो, एन्जॉय करा आणि होय महाराज ब्लॉग या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चिली पिली आज घेऊन येईल पण आपण काका, अरे वा इथं पूर्ण भरला, अरे बर हात सांभाळ तुझा घड रवाद बाजू झाला झाला मेलो मेलो काय आहे, एक आता हळद ठेवा, चला घरात चला घरात चला, ओ अरे वा बघा यशनी मस्त घेऊन येलो, वा खालच्या साईड गत काय बसत असत काय हत मेला मोठी आहेत काढा ना, काय यश असो का, ह्यो खात राहुल याच्याकडे पिशवी कोणी दिल्या, काच म्हणते करवंदा कमी कशी होत, नाही काय पिशवी भरली नाही, एक तास झालो तुम्ही करवंदा काढता, त्याचं लक्ष नसलो का, हळू तोंडात चार टाकता, काढा काढा मेला भारी आहेत मस्त गोडा, मोठी मोठी काढा, एका मेला का सोना भेटला काय, अरे एका का सोना भेटला, खुळावलो हा खुळावलो पार पार खुळावलो, हे बघा मित्रांनो ह्या झाडावर पावसात वीज पडलेली ना कुणाल, आणि लेफ्ट साईडचा बघा तुम्ही स्वतः बघू शकता, एकच झाड आहे एकच झाड आहे आणि लेफ्टला बघा एकही पान नाही आहे झाडाला, पूर्ण सुकलं आहे आणि राईटला त्याच झाडाला पूर्ण पालवी आहे, बघा असं क्वचितच बघायला मिळतं, अजून जवळून दाखवतो तुम्हाला, हे बघा
एकच झाड आहे, पण लेफ्ट साईडला काहीच नाही, सुक आहे, आणि राईट साईडला पूर्ण भरलेलं आहे. कमाल आहे की नाही निसर्गाची. आता मित्रांनो घराकडे येईल आम्ही, आता रेसिपी स्टार्ट, बघूया कसं कसं सरबतचं काय हाल होतं ते, की आमचे हाल होतं. पाऊस आमचे झाडू मारता मिळून काढा ता. शाबास हे भाई आमची आव झाडू मारता. आणलं गे आणलं, आता रेसिपी करतो. बघ बरी ह. कोंबडी सुटी करतास काय? काय तर करा पटापट. हा कोणाल थोडशी काय तसा कर, हा जरा शिटा दाखव माका आधी. हा बस कमी कर, कमी कर अर्धी टाक. या मित्रांनो मीठ जराशी साखर टाक टाक अजून टाक. बस दोन चमचे साखर. ओके पाणी टाक. पाणी 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 ले. मित्रांनो आता हा ज्यूस पिऊन बघतोय काय आहे ते. हा बरोबर भारी मिळाय. ना तो खुळा लय भारी लागतो बरोबरच छान आहे. म्हणजे बरोबर नसतं तर तुम्हाला प्रांजळपणे सांगितलं असतं की बनवू नका. मेहनत तर बरीच आहे पण टेस्ट भारी आहे. हा 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 तू बघ रे अमन हे थांबा हे कौष्टा अरे अरे भारी लय भारी. या पोरांका दे रे बघूया. हे उपाशी मित्र मंडळ हे अध्यक्ष मोठं दिसता तो आणि सचिव हा आणि हे बघ हे सदस्य हे दोन छोटे सदस्य खजिनदार हा छोटो खजिनदार लय बदमाशा खजिनदार पिसळलो कारण खजिनदारा काही दिल्यानच नाही. आला आता किलेसच झाला सांगतोय. आता बघा म्हणजे मित्रांनो या ज्यूस साठी काय काय चाललं आता बघा. हे बघा हे बघा हे बघा तो खजिनदार बघा कसलो भडकलो होतो बघा बघा बघा. अरे काय मेलं त्या ज्यूस साठी एवढी मारामारी.